आता आपल्याला पार्ट ऑफ स्पीसी काय या पार्ट ऑफ स्पीसी काय काय तुम्हाला माहिती आहे बरोबर ना म्हणजे नाउन काय प्रोनाउन काय ऍडजेक्टिव्ह काय आपण एक एक बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया नाउन आणि याच्यामध्ये आपल्याला सगळा अभ्यास करायची गरज नाही पण नाउन इम्पॉर्टंट आहे नाउनचा जरी सगळा अभ्यास करायला नाही लागला तरी नाउन इम्पॉर्टंट आहे नाउनची व्याख्या वगैरे काय हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर ना एखादा वस्तू व्यक्ती स्थान किंवा गोष्टीचं नाम बरोबर ना बस आता या नाउनचे प्रकार काय काय आहेत कॉमन नाउन पुढे प्रॉपर नाउन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मटेरियल नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन या सगळ्यांचे अर्थ म्हणजे काय कसे ओळखायचे हे तुम्हाला समजतात बरोबर ना परीक्षेमध्ये कधीच विचारलं जात नाही हे कॉमन नाउन आहे का काय ते ओळखा पण जर आलंच समजा ऑड मॅन मध्ये बरोबर ना किंवा ऑड पेअर आउट तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे बरोबर ना आणि ते समजणं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं पाठांतर करावं लागेल की ते खूप सोपं असतं सांगायचं काय तर आता समजा उदाहरणार्थ हे दिलं तुम्हाला असं दिलं लॉंग लेंथ नंबर दिलं मॅन मॅनहूड चिमणी चिमणीज आणि दुसरं दिलं स्ट्रॉंग असं दिलं तर यातलं ऑड कुठलंय का कसं का तुम्हाला लगेच समजतं हे काय आहे अनेक वचन आहे आणि बाकी सगळी काय आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत बरोबर ना म्हणजे जास्तीत जास्त अधिक क्लास थ्री ने क्लास फोर किंवा क्लास फाईव्ह म्हणून बघा फक्त क्लास फाईव्ह मध्ये आपला पाचवीतला म्हणजे तिकडे फक्त आपल्याला हे समज तिकडे फक्त अशा प्रकारचे प्रश्न विचारतील बाकी आता कॉम्पिटिशन मध्ये अशा प्रकार विचारणं हे खूप रेअर आहे तरी पण मागच्या वर्षीच्या राज्यसभेमध्ये असा एक प्रश्न विचारला होता आता खूप सोपा होता तो सांगायचं त्यासाठी त्याच्यामध्ये फक्त असं विचारलं होतं चार वाक्य दिली होती आणि त्या चार वाक्यांमध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे का नाही एवढं ओळखा असं दिलं होतं जाऊ आता फक्त लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये महत्वाची रुती लक्षात ठेवा याचं अनेकवचन होतं का नाही कॉमन नाउन म्हटल्यानंतर त्याचं अनेकवचन हे होणारच आहे बरोबर आहे प्रॉपर नाउनचं अनेकवचन नाही होत ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचं अनेकवचन नाही होत मटेरियल नाउनचं अनेकवचन सांगितल्याप्रमाणे अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरलं जातं पण असं असलं तरी सुद्धा काही मटेरियल अशी आहेत म्हणजे धातू अशी आहेत की ज्यांचं अनेकवचन केलं जातं काय होतं कसं होतं ते बघू जसं आयनचं आयन्स पण केलं जातं कॉपरचं कॉपर्स पण केलं जातं कळतंय ना टिन पत्रा त्याचं टिन्स पण केलं जातं पण ते केल्यानंतर त्यांचा अर्थ वेगळा असतो समजते ना म्हणजे ऍक्च्युली ते मटेरियल नाउनचं अनेक वचन जरी दिसत असलं तरी ऍक्च्युली त्याचा अर्थ वेगळा आहे समजते ना आणि ज्या अर्थी अनेक वचन केलं जातं त्या अर्थी ते बरोबर ना म्हणजे जसं समजा मी असं म्हटलं द चिल्ड्रन हॅव नॉट ब्रॉट टिन्स टुडे टिन्स म्हणजे टिफिन्स आहेत खाण्याचे मोजता येतात ना जे मोजता येतं ते समजतंय ना म्हणजे अशा वेळेला फक्त ते केलं जातं उदाहरणार्थ ही हॅज ग्रेट कलेक्शन ऑफ कॉपर्स कॉपर्स म्हणजे नाणी नाणी अनेक वचन करता आलं नाण्यांचं नाण्यांचं आहे खरं म्हटलं तर मटेरियल नाउनचंच अनेक वचन केलेलं आहे पण त्याचा अर्थ वेगळा आहे समजतंय ना त्यामुळे याच अनेक वचन होत कलेक्टिव्ह नाउनच होणार आहे कारण का कलेक्टिव्ह नाउन ही एक प्रकारची कॉमन नाउन आहे बरोबर ना कमिटी कमिटी ज्युरी अनेक ठिकाणी अनेक ज्युरीज जे आहेत ना म्हणजे यांचं अनेक वचन करता येतं कळते ना म्हणजे हा झाला याचा बेसिक नेम बर आता कॉमन नाउन मध्ये जसं वचन म्हणजे ज्याला नंबर असं इंग्लिश मध्ये म्हणतात तसं कॉमन नाउनला जेंडर असतं बरोबर ना मॅस्क्युलिन फेमिनाईन आणि न्यूट्रल इंग्लिश मध्ये मॅस्क्युलिन
जेंडर असं ज्या वेळेला म्हटलं जातं म्हणजे ज्याला पुल्लिंग आपण म्हणतो किंवा फेमिनाईन स्त्रीलिंग आणि न्यूटन म्हणजे नपुंसकलिंग बरोबर ना. इंग्लिशमध्ये काही जी पर्टिक्युलरली म्हणजे ज्याला कॉमन जेंडर म्हणतात कॉमन जेंडर उदाहरणार्थ टीचर टीचर म्हटल्यानंतर तो मनुष्य आहे का स्त्री आहे समजत नाही स्टुडंट समजत नाही प्रोफेसर समजत नाही बरोबर ना. ही जी पर्टिक्युलरली म्हणजे ही जी पर्टिक्युलरली ही जी सगळी नाउन्स आहेत यांचं पण जेंडर समजत नाही जेंडर म्हणजे लिंग बरोबर ना यांचं लिंग समजत नाही. परंतु इंग्लिशमध्ये नियम असा आहे की ज्या वेळेला यांचं जेंडर समजत नाही त्यावेळी त्याच्या स्थिती नेहमी काय वापरायचं हा मस्क्युलिन प्रॉपर नाउन प्रोनाउन वापरलं जातं समजतंय समजायचं असतं असं परंतु बेबी आणि प्राण्यांची कुठलीही नाव असू दे कळते ना यांना यांच्यासाठी मात्र नेहमी इटच वापरलं जात बरोबर आहे. बर हे झालं कॉमन नाउनच्या बाबतीत. प्रॉपर नाउन मध्ये तर नावावरून समजतं. ऍबस्ट्रॅक्ट नाउन इटच येणार मटेरियल नाउन इटच येणार. कलेक्टिव्ह नाउनला मात्र दोन्ही प्रकारचे प्रोनाउन्स चालू शकतात म्हणजे इट पण चालू शकतं आणि दे पण चालू शकतं. हे कसं चालू शकतं ते आपण नंतर बघू कळले ना. कारण का इंग्लिशमध्ये याचे दोन्ही प्रकारे उपयोग केले जातात म्हणजे एकच कलेक्टिव्ह नाउन एक वचनाप्रमाणे सुद्धा वापरलं जातं आणि अनेक वचनाप्रमाणे सुद्धा वापरलं जातं हे आपण नंतर बघूया. बर इथपर्यंत हे झालं जेंडरचं. आता परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पूर्वी क्लास टू ला सुद्धा म्हणजे समजा हॉर्स आलं तर हॉर्स स्त्रीलिंगी मेल हे सोपी सोपी येत होती. इवन 17-16 परीक्षेमध्ये सुद्धा एका ठिकाणी येऊन गेलेलं आहे जसं ब्राईड ब्राईड ग्रूम येऊन गेलेलं आहे सांगायचं नाही. त्यामुळे हे कधीतरी चुकून येत आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास तर त्याचा करायलाच पाहिजे कारण का कधीतरी येत आहे आणि पर्टिक्युलरली क्लास 3 जी आहे त्याच्यामध्ये हे येऊ शकेल. बाकी आता क्लास 2 मध्ये क्लास 1 मध्ये हे मोस्टली येणार नाही आणि आलं तुम्हाला आलं पाहिजे फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणि तो सगळा अभ्यास शिकवण्याचा नाही करण्याचा आहे पाठांतर करण्याचा समजते ना. बर त्यामुळे ह्याचं पाठांतर करायचं यातलं कुठलं महत्त्वाचं करायचं आणि कसं करायचं असतं ते मी तुम्हाला सांगेन. म्हणजे आता उदाहरणार्थ हजबंडचं फेमिनाईन काय जगाला माहिती मग विचारतील अजिबात नाही विचारणार म्हणजे अशा गोष्टींकडे जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ती तर बघायची गरज नाही बरोबर ना. पण समजा उद्या तुम्हाला मी म्हटलं नीम शब्द पहिल्यांदा ऐकला नीम NYMPH माहित नाही मग करायला लागेल सांगायचं काय समजते ना की जी माहित नाही जी कोणालाच माहिती नाही आपल्याला नाही माहिती म्हणजे कोणालाच माहिती नाही लक्षात ठेवायचं कळतंय ना. ह्या प्रकारची जी आहे ती करायला लागेल तेच अनेक वर्षांच्या बाबतीत पण आहे. जसं समजा गुज आहे काय येणार सगळ्यांना येते अजिबात विचारणार नाही माहिती असलं पाहिजे आपण तो भाग वेगळा. पण सांगायचं काय आता त्यांची त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वर्षांमध्ये जर असं करायचं असेल तर तुम्हाला तिथे पण तेच करायला लागेल जे कोणाला माहित नाही ते मला आलं पाहिजे. उदाहरणार्थ आता समजा तुम्हाला माहिती आहे चीफ CHIEF आणि KNIEF दोन्हीकडे एफ आहे बरोबर आहे. जनरली एफ चा नियम काय ES करायचं पण ह्याला ES कधीच केलं जात नाही. का केलं जात नाही माहिती का कारण का याचं जर तुम्ही असं स्पेलिंग केलं तर याचा उच्चार होतो चाईज आणि त्याचा अर्थ लाल कांदा कांदा लाल कांदा लाल कांदा पांढरा कांदा त्यातला लाल कांदा आहे कळतंय ना. सांगायचं काय समजतंय ना म्हणजे काही वेळेला त्यांचं अनेक वचन तसं केलं जात नाही मग ते कसं केलं जातं हे असंच केलं जातं समजतंय ना. म्हणजे या प्रकारची जी कोणाला माहित नाही ती फक्त आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे ज्याचं एफचं VES केलं जातं जसं ह्याचं नाईव्स वाईव्सचं वाईव्स थीप्स थीव्स लिफ्टचं लिव्स बरोबर ना. हे जे केलं जातं हे सगळ्या जगाला माहितीये. जे सगळ्या जगाला माहिती ते करायची अजिबात गरज नाही. विचारताना ते सगळ्या जगाला माहिती आहे विचारणार नाही. जे कोणाला माहिती नाही ते विचारतील ना समजते ना. सायकोलॉजी काय असते आता मला समजा मला माहिती हा ना सगळ्या प्रश्नांचं
पटापट उत्तर देतो तर मला माझा थोडासा इगो हर्ट होतो ना. याला सगळं देतोय, याला कशाला हा क्लास बसला असं मला वाटणं साहजिक आहे. मग मी याला असं विचारेन की जे याला माहितीच नाही, जे फक्त मलाच माहिती आहे. पेपर सेटर सांगतो, पेपर सेटर माझं नाही, कळतंय ना. मग पेपर सेटर सुद्धा पेपर काढत असताना ठीक आहे एखादं चुकून सोपं देतील, पण सगळंच अवघड दिलं तर टेन्शन यायला लागेल ना. उमेदवाराला बसणाऱ्या तुम्हाला नाही बरोबर ना, त्यामुळे एखाद दुसरं सोपं पण देतीलच ते. पण सोपं देताना सुद्धा ते काय देतील की मुलगा हा जास्तीत जास्त त्या प्रश्नाचं उत्तर काढण्यामध्ये जास्तीत जास्त वेळ तिथेच अडकून राहिला पाहिजे. आणि हेच तर स्पर्धा परीक्षेचं गमक आहे, म्हणजे मेन जे आहे ना ते हे काय, जास्तीत जास्त तुम्ही किती वेळ त्या एकाच प्रश्नामध्ये अडकून राहाल. म्हणून आयोगाने सुद्धा बघा पहिल्या सूचनांवरती काय दिलेलं असतं, सोडवत जा पुढे, आता टाइम उरलाय मग या तिकडं. आपण काय करतो पाहिजे तिथे जाणतो, गणित अवघड असेल एक तर आपल्याला गणितामध्ये कॉन्फिडन्स तुम्हाला नसेल. आता मी इंजिनियर आहे, इंजिनियरच्या मुलांना जनरली हा कॉन्फिडन्स असतो. मग हे काय करतात, गणित एकदम सोपं 15 पैकी 12 मार्क मिळवणारच. अरे हो, पण येत नाही तिथे अडकतो कशाला, चॅलेंज येतं घरी जाऊन तो चॅलेंज सोडत बसणार. परीक्षेत कुठे चॅलेंज घेत बसतो, सांगायचं काय समजतंय ना. म्हणजे तिथे आपल्याला काय करायचं असतं, जे पटकन येतंय ते आधी द्यायचं, आणि मग नंतर जे त्याच्यापेक्षा थोडासा वेळ लागतोय आणि जो जास्त वेळ लागतोय ते शेवटी ना. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. विचारताना काय विचारणार, जे सगळ्यांना माहितीये फारच कमी विचारतील, पण जे कोणाला माहिती नाही ते सगळ्यात जास्त विचारतील. त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास करत असताना जे कोणाला माहित नाही ते करायचं असतं. आता उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं आणि तुम्हाला याचं अनेक वचन जोड्या लावामध्ये दिलंय, आमच्या एका परीक्षेमध्ये येऊन गेलंय जोड्या लावाला, एक वचन अनेक वचन, एक वचन आणि अनेक वचन देताना जोड्या लावामध्ये देतील ते असंच देतील की जे तुम्हाला येणार नाही. आता उदाहरणार्थ एक दिवस बरोबर ना, किंवा हे दिलं आणि आता तुम्हाला तिकडे जोड्या लावामध्ये दिलेलं आहे, जोड्या लावामध्ये ते चूक आहे का बरी बरोबर आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे आता समजा याच असं दिलं अडेंडम्स बरोबर ना, क्रायसिस दिलं असं दिलं, अल्यम नसत असं दिलं, मग ह्याचे काही रुल्स आहेत तेवढे फक्त आपल्याला माहीत असले पाहिजेत. आता दुसऱ्या दिलेत मी की जर शेवटी ए असेल तर तिकडे ई लावायचं असतं, अस असेल तर तिकडे आय लावायचं असतं, अम असेल तर तिकडे ए लावायचं असतं. असे काही नियम आहेत जे फॉरेन वर्ड्स म्हणजे ग्रीक भाषेतून पोर्तुगीज भाषेतून वगैरे असे जे काही शब्द घेतलेले आहेत, लॅटिन भाषेतून जे काही शब्द घेतलेले आहेत ह्यांचे त्यांचे नियम इंग्लिशमध्ये तसेच ठेवलेले आहेत, समजते ना. मग ते फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे. उद्या समजा जोड्या लावाल ते आलंच नाही असं नाऊन मध्ये कुठे विचारतायत, कधी विचारलं आहे का, बघू नका, हे करून ठेवा. का जे कोणालाही येत नाही ना ते फक्त आपल्याला आलं पाहिजे, हे मेन टार्गेट त्याच्यामध्ये ठेवायचं असतं, कळते. बर, हे झालं आता या बाकीच्या अनेक वर्षांबद्दल. हे ज्यावेळेला मी तुम्हाला टिकमार्क करून देईन त्याच्यामध्ये हे सांगेन तुम्हाला, कळते. त्यावेळेला फक्त तिथे अभ्यास करताना तिथे ते कॉन्सन्ट्रेट करायचं. बर, आता ह्याच्या पुढचं अजून एक जे परीक्षेमध्ये येतं ते आहे कंपाऊंड नाऊन. कंपाऊंड नाऊन जसं कुठलं पण नाऊन असतं तसं कंपाऊंड नाऊन असतं, आणि कंपाऊंड नाऊन मध्ये मिनिमम कंपाऊंड ए म्हटल्यानंतर मिनिमम दोन शब्द असले पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मदर इन लॉ बरोबर ना, आता असच दिलं कमांडर इन चीफ, दुसरं दिलं मेजर जनरल, लुकर ऑन, पासर बाय, मॅन सर्वंट, मेड सर्वंट, लॉर्ड जस्टिस वगैरे वगैरे वगैरे. ही सगळी जी ती कंपाऊंड नाऊन म्हणतात. कंपाऊंड नाऊनची सगळ्यात महत्वाची खासियत लक्षात ठेवायचं, कळते ना, हे असलंच पाहिजे.
समजतंय ना? बर, आता दुसरं महत्वाचे आता ह्याचे काय रूल्स आहेत ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा कुठलेही कमांडर नाउन यांचं अनेक वचन करण्यासाठी, म्हणजे जसं एका परीक्षेमध्ये असा वाक्य येऊन गेलं, passers by stood silent on both the sides of roads, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये हे दिलं गेलं, स्पॉट द एरर असे चार दिलं गेलं आणि सांगितलं स्पॉट द एरर ओळखा. कुठे कुठे दिसते बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये दिसते बरोबर ना, त्यामुळे इथे एरर आहे. अजून कुठे एरर दिसते का? बरोबर ना, इथे एरर आहे. काय पाहिजे इथे? सायलेंटली पाहिजे. बरोबर ना, सांगायचं काय? संपूर्ण आजपर्यंत कुठल्याही भारताच्या स्पर्धा परीक्षांमध्ये स्पॉट द एररला कधी दोन चूक नसतात. एमपीएससी एवढं इतकं अपवाद आहे. सांगायचं काय? तुम्हाला फसवण्यासाठी, कन्फ्युज करण्यासाठी. कारण का आपण काय समजणार? स्पॉट द एरर आहे, एक आता आहे बस झालं. आता इथे का चूक आहे? कारण का तुम्हाला माहिती आहे काय आहे? इनट्रान्झिटिव्ह वर्ड, अकर्मक अकर्मक क्रियापद. बरोबर आहे, अकर्मक क्रियापदानंतर इथे काय असलं पाहिजे बघा रूल काय? आपला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट. आणि ऑब्जेक्ट नाहीये कारण का ते अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे शेवटी नंतर आलं काय पाहिजे? ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब. सायलेंट झोन माहितीये ना? सायलेंट झोन, ते हॉकिंग करायचं नसतं बरोबर ना, त्याला सायलेंट झोन असं म्हणतात. म्हणजे सायलेंट हे ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडव्हर्ब नाहीये. कळते ना? म्हणजे या ठिकाणी ते ऍडव्हर्बच पाहिजे. सायलेंटली किंवा इन सायलन्स असं झालं पाहिजे तिकडे. कारण का याचा अर्थ काय? आपल्याला इव्हन मराठी तरी समजलं तरी अर्थ समजतो. याला म्हणतात पाठ सुरू ना. मग ते रस्त्याच्या दोन्ही साईडला शांतपणे उभे होते. शांतपणे ना, कसे उभे होते? शांतपणे. आपण म्हणून नाही सर शांतपणेच्या ऐवजी शांत उभे होते म्हटलं तर काय फरक पडतोय? असू दे, तरी सुद्धा कसे उभे होते? कसं प्रश्न विचारताय? म्हणजे ऍडव्हर्ब मिळतोय. मग ऍडव्हर्ब विचारल्यानंतर इथे ऍडव्हर्बच मिळालं पाहिजे ना, समजतंय ना? आणि ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब करायचं असेल तर मोस्टली सगळीकडे एलवायस वापरतात, समजतंय ना? म्हणजे हे समजलं पाहिजे. मग आता ह्याचे नियम काय काय? सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्हाला कंपाऊंड नाउन मध्ये प्रेपोजिशन मिळतो, बरोबर ना, प्रेपोजिशनच्या आधीच नाउन असतं हेच नेहमी अनेकवचन केलं जातं. हा त्याचा सगळ्यात पहिला नियम, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम, आता समजा इथे मुख्य शब्द जो असतो, मुख्य नाउन, त्या मुख्य नाउनचं अनेकवचन केलं जातं. जसं इथे मुख्य नाउन काय आहे? सर्वंट का माणूस? माणसामुळे सर्वंट आहे का सर्वंटमुळे माणूस आहे? माणूस आहे म्हणून तो सर्वंट आहे का सर्वंट आहे म्हणून तो माणूस आहे? म्हणजे इथे मेन शब्द काय? इथे मेड सर्वंट, याच्यामधला मुख्य शब्द काय? मेड. असं आपल्याला वाटत का माहितीये का? तुम्हाला हे माहितीये ना की सगळी सोसायटी पॅट्रियार्कल आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे जगामध्ये. किती तुम्ही जेंडर इक्वॅलिटी म्हणजे काय, स्त्री पुरुष समानता, हा स्त्री पुरुष समानता ही जरी कितीही आणायचा जरी प्रयत्न केला तरी पुरुषाला नेहमी काय वाटत? आम्ही ऐकण्या वेगळ्या. जाऊ मग सांगायचं काय? आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये ही स्त्री आहे समजत का नाही समजत? समजत बरोबर ना. ह्याच्यामध्ये स्त्री आहे का पुरुष आहे समजत का? पण रूल काय? ज्या वेळेला आपल्याला मग सांगितलं ना कॉमन जेंडर मध्ये स्टुडंट प्रोफेसर बरोबर ना, या कॉमन जेंडर मध्ये ज्या वेळेला आपल्याला जेंडर समजत नाही त्यावेळी ते जेंडर कुठलं असतं? कळतंय? आता इकडे बघू, लॉर्ड जस्टिस, याच्यामधला मुख्य शब्द कुठला? लॉर्ड. बघा आता फरक काय काय पडतो ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला मॅन हा शब्द तुम्हाला कुठल्याही कंपाऊंड नाउन मध्ये दिसेल, मॅन हा शब्द, मग तो मॅन असू दे नाहीतर वुमन असू दे, पहिला नियम काय बघितला? की नेहमी प्रेपोजिशनच्या अगोदर असलेलं नाउन त्याचं अनेकवचन करायचं. हा त्याचा
पहिला रूल. दुसरा रूल काय तर महत्त्वाचं जे असतं नाउन मुख्य शब्द त्याचा अनेकवचन करायचं. त्यामुळे इथे करत असताना जेंडर कळते ना, तर इथे मात्र ह्याचं अनेकवचन होतं. पण मॅन आणि वुमन हा शब्द असेल तर दोन्ही ठिकाणी अनेकवचन करायचं असतं. कारण का हा पण पुरुषच झाला ना, वुमन घेतल्यानंतर तो झाला. पण सांगायचं एवढंच आहे की मॅन आणि वुमन हा शब्द जर दिसत असेल तर मात्र दोन्हीकडे अनेकवचन करायचं, म्हणजे मेन सर्वंट्स. कळतंय? विमेन सर्वंट्स. मग अगदी उद्या मॅन प्रोफेसर देऊ दे, नाहीतर अजून मॅन लीडर देऊ दे. समजतंय ना काय सांगायचं ते? मॅन पॉलिटिशियन देऊ दे, नाहीतर विमेन वुमन पॉलिटिशियन देऊ दे. अशा वेळेला आपल्याला दोन्हीकडे करावं लागतं. म्हणजे मॅन आणि वुमन हा शब्द असेल तर दोन्हीकडे लागतं. आता हा शब्द आहे बघा, मेजर जनरल. जसं इथे तर तुम्हाला समजलं इथेच करावं लागणार आहे, इकडे इथेच करावं लागणार आहे, इथे इथेच करावं लागणार आहे, बरोबर ना? मग आता इथे सगळीकडे झालं. आता मेजर आणि जनरल याच्यामधला मुख्य शब्द कुठला असं आपल्याला वाटतं? पण जर तुम्हाला हा हायरार्की माहित असेल तर आर्मीची वरचा सगळ्यात टॉप पोस्ट कुठली? मेजर. कळते ना? म्हणून म्हटलं की मुख्य शब्द कुठला आहे हे समजलं पाहिजे. प्रेपोझिशनचा अगोदर चालू तर सगळ्यांना माहिती पडेल, बरोबर ना? प्रेपोझिशनचं अनेकवचन होत नाही सगळ्यांना माहितीये. त्यामुळे हेही कदाचित जसं इथे दिलंय तसं आता या पलीकडे विचारणार नाही. समजतंय ना? इथे अजूनपर्यंत माहिती नाही रुली, लक्षात ठेवा. इकडे कन्फ्युजन करणार आहे, कारण का आपल्याला काय वाटतं सगळीकडे पहिल्याच एकवचन अनेकवचन करत सुटले, मग इथे पण पहिल्याच करूया. तर असं नाही, मुख्य शब्द समजला पाहिजे. आता इथे लॉ आणि जस्टिस याच्यातला मुख्य शब्द काय? तर इथे दोन्हीचं अनेकवचन दिलं जात. का ते बघा, लॉर्ड म्हणजे कोण? देव. जस्टिस म्हणजे काय? न्याय. जिथे न्याय असतो तिथे देव असतो, आणि जिथे देव असतो तिथे न्याय असतो. दोन्ही श्रेष्ठ आहे, म्हणून इकडे सुद्धा करत असताना दोन्हीकडे अनेकवचन केलं जातं. कळलं? म्हणजे काही वेळेला दोन्हीकडे करतात, काही वेळेला, समजतंय ना, महत्वाचा शब्द काय आहे तो करतात, काही वेळेला दोन्ही शब्द महत्वाचे असतात, त्यावेळी दोन्हीकडे केलं जातं. बरोबर आहे? हे ह्याचे सगळ्यात महत्वाचे नियम. आता ह्याच्या पुढे काही इंग्लिश मध्ये अशी असे कंपाऊंड नाउन आहेत. जसं बघा, पुशअप नाउन आहे, बरोबर ना? नुसतं पुश केलं तर माहिती आहे ना, क्रियापद आहे. पण पुशअप केलं तर माहिती आहे तुम्हाला, एक्सरसाइज करणार आहे ना, वॉर्मअप असतं बघा, वॉर्मअप, बरोबर ना? वॉर्म म्हणजे काय? गरम, आणि गरम करणे पण, बरोबर ना? पण वॉर्मअप म्हणजे काय सगळ्या जगाला माहिती आहे. काही क्रियापद असतात, म्हणजे क्रियापदाच्या नंतर, सांगायचं एवढं तर लक्ष ठेवा, क्रियापदानंतर जर तुम्हाला प्रेपोझिशन दिसलं आणि ते नाउन सारखं उपयोग करत असेल तर समजायचं ते नाउन आहे. याच्या वेळेला मात्र प्रेपोझिशनचं अनेकवचन करतात, आणि क्रियापदाचं अनेकवचन करता येत नाही. येत का? म्हणजे समजा गोज अनेकवचन गोज आहे, आहे का? हे अनेकवचन नाहीये, उलट अनेकवचनाला हे वापरतात आणि एक वचनाला हे वापरतात, बरोबर ना? म्हणजे सांगायचं काय, क्रियापदाचं अनेकवचन नसतं, अनेकवचन हे फक्त नामाचं होत असतं. आणि इथे हे दोन्ही मिळून संयुक्त नाम झालेलं आहे. या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला ना क्रिया नाउन तरी दिसतंय, पण या ठिकाणी नाउन दिसतच नाही, क्रियापद दिसतंय. समजतंय ना? तर इथे मात्र ह्याच केलं जात. कळतंय? असे जे काही नाउन्स आहेत तेही पुस्तकात दिलेत, अजूनपर्यंत कधी आलेले नाहीयेत. पण जे कुठेही आलेलं नाही आता येईल, माहित नाही करायचं फक्त आपण. कळतंय ना? हे मेन रूल. आणि ते कसं फक्त लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर अनेक वचन असेल तर त्याच्यामध्ये क्रियापद पण लक्षात राहील. ही झाली संयुक्त म्हणजे काय, कंपाऊंड नाउन. आणि याच्यावरचे रूल जे आता सांगितलं मगाशी त्या प्रकारे विचारले जातात, कदाचित अजून वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातील, पण वाक्यांमध्ये विचारले जातील. कळतंय? आणि जोड्या लावा, जोड्या लावामध्ये
चार मार्काला म्हणजे चार जोड्या लावल्या तरी मागच्या एका परीक्षेमध्ये पाच जोड्या लावा दिलेल्या आहेत आणि आता परीक्षक असं करायला लागलाय पाच पाच सुद्धा द्यायला लागले वाक्य सांगायचं फक्त एवढंच आहे त्यामुळे कमीत कमी मार्क म्हणजे एक जरी मार्क मिळवायचं असेल तरी सुद्धा अभ्यास हा जास्तच करावा लागणार आहे आता हे कॉमन नाउनच अजून दुसरे काही आपण हे बघू की इंग्लिश मध्ये काही नाउन असे आहेत हे नंतर मी पुस्तकामध्ये दाखवेन तुम्हाला फक्त आता आपण त्याच्यावरती प्रश्न काय पडत असतात तेवढं फक्त बघायचं उदाहरणार्थ ब्रदर हा शब्द आहे ब्रदर हा शब्द ज्यावेळेस अनेक वचनामध्ये केला जातो त्यावेळेस तो दोन प्रकारे अनेक वचनामध्ये होतो जसं ब्रदर्स पण होतं आणि ब्रेदरिन म्हणून पण होतं बरोबर आहे ज्यावेळी ब्रदर्स असतात त्यावेळी ते एका फॅमिली मधले असतात आता विवेकानंद म्हटले ऑल माहितीये ना सिस्टर्स अँड ब्रदर्स ते टाळ्या वगैरेला ते जाऊ दे दोघा वेगळा आहे पण सांगायचं काय ब्रदर्स कधी वापरतात तर एका फॅमिली मधले असतील तर त्याला ब्रदर्स म्हणले बघा ब्लड रिलेशन असतं त्यांचं बरोबर आहे ना परंतु ब्रेदरिन कधी वापरतात तर कम्युनिटी मधले म्हणजे उदाहरण मराठा कम्युनिटी आणि अजून समजा कुठली ब्राह्मण कम्युनिटी घेतली तर हे दोघं भाऊभाऊ कधी होणार नाही ब्रेदरिन होणार नाही हा मराठा कम्युनिटी मधले सगळे जे आहेत ना ते मात्र ब्रेदरिन आहेत समजतंय व्यापारी आहेत व्यापारी ब्रेदरिन झाले समजलं सांगायचं एका कम्युनिटी मध्ये एका कम्युनिटी मध्ये असतात ते ब्रेदरिन असतात ब्लड रिलेशन मध्ये असेल तर ब्रदर्स असतात हे अशा प्रकारची बरीच नाउन्स आहेत आतापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याच्यावरती विशेषतः प्रश्न विचारले गेले नाहीत परंतु 2017 परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये एक प्रश्न येऊन गेला उदाहरणार्थ काही नाउन असे जसं प्रिमाइस आहे याचं अनेकवचन एकाच प्रकार होतं प्रिमाइसेस पण इथे ज्या वेळेला प्रिमाइस म्हणून असतं त्यावेळी त्याचा अर्थ प्रपोजिशन किंवा तत्व म्हणतात ना जी ते म्हणून असतं पण अनेक वचनात गेला तर याचे दोन्ही अर्थ होतात म्हणजे अनेक तत्व असाही होतो आणि प्रिमाइसेस म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जागा मग ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेला असा दिस प्रिमाइसेस लुक्स बिग दुसरं दिलं दिस प्रिमाइसेस लुक बिग नंतर दिलं दिस प्रिमाइस लुक बिग आणि नंतर दिलं दिस प्रिमाइसेस लुक बिग चार वाक्यातलं एक बरे वाक्य ओळखा म्हणजे अलीकडे आता ही सुरुवात झालेली आहे देण्याची समजतंय ना त्यामुळे ह्याच्यामध्ये मात्र आता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रिमाइसेस म्हणजे याचं जे अनेक वचन होणार आहे त्या अनेक वचनाचे दोन अर्थ आहेत आणि जर अनेक वचन असेल तर तिकडे दिस कधीही चालू शकत नाही बरोबर ना त्यामुळे तिथे मात्र नेहमी दिस चालू पाहिजे मग इकडे अनेक वचन दिसलं तर क्रियापद पण हे आता अलीकडे परीक्षेमध्ये यायला लागलेले त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्वी नाउनला कोणी महत्व देत नव्हतं पण अलीकडे नाउनवरचे पण वेगवेगळे वाक्य यायला लागले कुठली कुठली वाक्य आपण जेवढी मला आठवतील तेवढी मी देतो पण सांगायचं काय की हे पण आता विचारायला लागलेले आहेत त्यामुळे आता ह्याचाही अभ्यास करणं तुम्हाला क्रम प्राप्त आहे कळते उदाहरणार्थ अजून एक बघू काय अर्थ स्पेक्टॅकल काय अर्थ दृश्य देखावा बरोबर ना अनेक वर्षांमध्ये झाले की याचे दोन अर्थ झाले जे तुम्हाला माहितीच आहे स्पेक्टॅकल्स देखावे बरोबर ना अनेक दृश्य आणि एक स्पेक्टॅकल्स बरोबर ना जे सोपं आहे ते समजतं त्याच्याबद्दल मी म्हणतच नाहीये पण परीक्षेमध्ये आता काय काय यायला लागलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असलं पाहिजे कळतंय ना अशी वेगवेगळे आता उदाहरणार्थ समजा कलर माहिती तुम्हाला कलर म्हणजे काय पण आता ह्याचं ज्यावेळेला अनेक वचन केलं जातं दोन अर्थ होतात एक तर रंग म्हणून अनेक रंग पण आहे आणि ध्वज असतो ना ध्वज त्याला पण कलर्स म्हणतात कारण का ध्वजामध्ये आपल्या ध्वजामध्ये तसे बाकीचे सांगायचं काय हा आता आपला जर भगवान असेल तर तो मात्र त्याच कलरचा आहे जाऊ दे बाकी कलर्स अनेक वचनामध्ये असेल त्या तो फ्लॅग असतो सांगायचं काय की हे सगळे जे शब्द आहेत वेगवेगळ्या प्रकारे येतात उदाहरणार्थ अजून बघा
जीनियस म्हणजे माहिती आपल्याला बुद्धिमान किंवा अलौकिक व्यक्ती जी असते त्याला जीनियस म्हणतात ना ही जीनियस तिथे ते ऍडजेक्टिव्ह झालं सांगायचं ते नाही नाउन जे आहे याची पण दोन अनेकवचन याची पण दोन अनेकवचन होतात जसं यूएसचं आय करतात यूएसचं आय करतात अलमनसचं अलमनाय कळलं ना तसं किंवा फोकसचं फोसाई असं केलं जातं तसं जीनियसचं दोन होतात एक तर जीनियसेस पण होतं आणि हे आय तसंच आणि या